थैंक यू थैंक यू. एक मिनट थांबायचं आहे, एक एक मिनिट थांबायचं आहे. चार बॉल चार रन, पांच बॉल पांच. मोटा फटका इन टू द गैप, पंकज वाजे, व्हाट अ फील्ड. सहा चेंडू पांच धावा, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पांच धावा धावपळकावरती बिनबाद टीम इकरा वॉरियर्स. हेलो चेक, हेलो 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 चेक, हेलो कल्पेश गोलंदाजी मार्क होती सज्ज. शिवम सिद्धार्थ राय स्ट्राइक एंड वरती बॅकपटर जाऊन खेळतायत आणि एक धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते, नव्हे तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अमर माथरीचं षटक अतिशय चांगलं आलं आणि त्यामुळे कल्पेशसाठी एक चांगली जागा ओपन करून दिली होती, परंतु एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या त्या दोन धावा थोडीशी बळकटी जरूर देतात. मोठा फटका समोरच्या दिशेने, व्हॉट अ फील्ड, डॉट बॉल, डॉट बॉल साठी एक चांगली जागा ओपन करून दिली होती, परंतु होती कारण ही एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या दोन धावा थोडीशी डोकीदुखी वाढवणारी असू शकते, कारण यावेळेला जो फटका एक्झिक्यूट केला होता तो सरळ समोरच्या दिशेने गेला आणि त्यावेळेला चांगली फिल्डिंग कल्पेशची स्वतःच्या फॉलोअरमध्ये चार धावा चांगली जागा ओपन करून दिली होती, परंतु अजूनही दोन चेंडूचा एक्स्ट्रा चार बळ येणार दोन धावा अशी बळकटी झाला. कल्पेश फटका समोरच्या दिशेने वर्सेस इकरा वॉरियर्स, ही मॅच आहे प्रतिष्ठेची. या मॅच वरती सर्वांचं लक्ष असेल, कारण या मॅच वरती जो संघ विजय प्रस्थापित करेल तो ठरेल बी ग्रुप मधील फर्स्ट क्वालिफायर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहुलच्या बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाही. करण गवळी त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल, दोन षटक बारा धावा ही सुरुवात आहे इकरा वॉरियर्सची. अजूनही बारा चेंडूचं खेळणं शिल्लक आहे. दोन हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक तारतम्यानं भरलेला फलंदाज राहुल, तो दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला बहरात असणारा सिद्धार्थ राय मोनू. मोठा फटका अतिशय चांगला, कॉन्फिडन्स नव्हता या फटक्यामध्ये, परंतु नसीहत चार धावांची आहे आणि म्हणूनच हा फटका एक आशेचा किरण दाखवतोय इकरा वॉरियर्स या संघाला. चार धावा, व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक बाय सिद्धार्थ राय मोनू. दोन पूर्णांक दोन षटक आतापर्यंत झालेत, सतरा धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगली फिल्डिंग पंकजची, परंतु चेंडू अडवलाय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळेला या तीन चेंडूवरती शेवटच्या क्षणाला टॅप केले चेंडूला. एक धाव येते, नितेश गरज चेंडूवरती येतोय. तोपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने एक धाव कंप्लीट, आठ चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला
स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, 20 धावा धावपळ करते आहेत, अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. एक चौकाराने पूर्णपणे मॅच बदलवली आहे आणि तो बदल थोडासा हानिकारक ठरू शकतो, कारण या दोन संघांमधील जो कॅलिबर आहे किंवा जी क्षमता आहे दोन संघांची, त्या क्षमतेला पाहत ऑन साईडला जातोय चेंडू, भिंतीला लागत असताना जो कॅलिबर आहे चोवीस क्षमता आहे दोन संघ, मोठं टार्गेट मानलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच यावेळेला जे धावफलक आहे 3 षटकानंतर 21 हे अतिशय चांगलं आहे. करण गवळी गोलंदाजी माकवती येतोय, विमल सिंग कानमंत्र देत आहेत, समोर आहे सिद्धार्थ राय मोनू आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल पुळेकर विदाऊट लॉस. मागील मॅचमध्ये तेजस कांगणेला एक काम दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं आणि आता यावेळेला त्याचं काम संपल्यानंतर त्याला मागे ठेवलंय, कारण आता इथे सिद्धार्थ राय मोनूचं काम आहे. क्या बात आहे, करण पुढे येतोय अशी अपील केली गेली आहे. 22 धावा 3.1 अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. करण समोर मोनू, सिद्धार्थ राय मोठा फटका, व्हॉट अ फील्ड. विमल सिंग वाऱ्याच्या वेगाने चेंडू जवळजवळ ट्रॅव्हल होत होता बाउंड्रीच्या दिशेने, परंतु त्या चेंडूला अडवले आपल्या अनोख्या शैलीने आणि चेंडू अडवत असताना 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हे डेडिकेशन, हे खेळाप्रती खेळाच्या माध्यमातून प्रयत्न तुम्हाला सातत्याने दाखवावे लागतील, तर आणि तरच तुमचा निभाव लागेल. आणि हे माहीत आहे विमल सिंगला, त्यासाठी त्याने हे प्रयत्न करत असताना खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू अडवला आणि 3 धावा वाचवल्यात. करण गवळी समोर पुन्हा एकदा राहुल पुळेकर, हे द्वंद्व खूप चांगलं आहे. सिंगल रन, 1 धाव. अच्छा, तीन चेंडूचा खेळ झाला, 24 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. करण मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, राहुल सुद्धा मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, आणि म्हणून यावेळेला छोटेने बडे को निकाला. मॅन ऑफ द मॅच होता राहुल, मॅन ऑफ द मॅच होता आणि यावेळेला करणला मिळतं यश आणि चांगला कमबॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय तेजस कांगणे. टेक्निकली प्रॉपर फलंदाज आहे आणि यावेळेला त्याच्या त्या फलंदाजीचा कस लागेल, कारण समोर आहे करण गवळी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला नितूच्या हातामध्ये चेंडू आला नाही, त्यामुळे या चेंडूवरती मिळते 1 धाव. जर का जास्त वेळ घेतला तर 2 धावांची पॅनल्टी लागेल, ऑर्गनायझर कमिटीकडून आम्हाला सांगण्यात येतंय, त्यामुळे वेळ कमी घ्या आणि तुमचा खेळ चांगला दाखवा. वाईड बॉल फसाना चाहते थे मोनू को, मोनू नाही फसा इसके कारण नाही 1 रन. वाईड बॉल, 26-1 शेवटचा चेंडू शिल्लक. करण वर्सेस सिद्धार्थ, मोठा फटका गॉन, 1 तेरी 1 मेरी, विकेटचं पतन. 27 टार्गेट टीम तेजस समोर, सेम टार्गेट आहे काय, सेम टार्गेटचा पाठलाग होईल का की अजून काही वेगळं चित्र दिसेल, या सर्व गोष्टी चर्चा करणार आहोत. परंतु त्या अगोदर एक छोटीशी विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूयात या 24 चेंडू 27 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो हे पाहण्यासाठी. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. तेजस आणि इकरावर यस धोनी संघ,
सर्व संघांना विनंती आहे, प्लीज आवाज आणि टाळ्या सुद्धा वाजू नका, कारण बाजूला हॉस्पिटल आहे, वेळ झाली जास्त, त्यामुळे प्लीज सहकार्य करा, ही विनंती आहे. स्वतःच्या फिलिंग्सवरती थोडासा कंट्रोल ठेवा, ही कळकळीची विनंती आयोजन कमिटीकडून. शेवटच्या चेंडूवर या चेंडूवरती मात्र शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न एक धाव येताना दिसतोय. जिग्नेश अपकमिंग यंगस्टर आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे, या प्लॅटफॉर्मवरती खेळण्यासाठी प्रमोट केलं गेलंय आणि याच त्या संधी असतात, त्या संधीला तुम्हाला सोन्यामध्ये कन्वर्ट करायचं असतं. यावेळेला जिग्नेश प्रयत्न चांगला होता, परंतु ज्या प्रकारचं एलिमिनेशन दिलं गेलं ते थोडस चुकीचं, अंडर बॉक्स स्टाईल मध्ये चांगला होता, परंतु एलिमिनेशन दिलं गेलं मात्र होत असताना चुकीचं गॉन. सात बारा जे नावावर करण्यासाठी भरपूर जण ठपलेले असतात तोच तो 7-12 ह्या मॅचला फिनिश करण्यासाठी कामाला येणार आहे. कोणाच्या नावे ही मॅच होईल? करण मैदानाच्या आतमध्ये, विमल सिंग मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याला साथ देण्यासाठी, तितकाच तुल्यबळ खेळाडू जो अशा सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करणं जाणतो. मयूर पडेलकर स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती आणि अशा वेळेला कल्पक राऊत यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी प्रॉपर एक्झिक्युशन त्या ठिकाणी, मुकुलच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू, एक धाव, 6-11. क्या होगा इस मॅच का देखना होगा. चला प्लीज फास्ट, सर्व संघांना विनंती, आवाज थोडा कमी ठेवा, टाळ्या वगैरे वाजवत असताना विचारपूर्वक वाजवा, जेणेकरून बाजूला हॉस्पिटल आहे, कोणत्या प्रकारचा त्रास व्हायला नको. चला प्लीज इकरावर येस. रोहित जाधव रोटी गोलंदाजी मार्क वरती येतोय, समोर छोटा बॅक करण गवळी. रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. वसई चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 हे शानदार आणि दमदार आयोजन, आयोजनांतर्गत चालू असलेला बी ग्रुप मधील हा सेकंड लास्ट मॅच, त्या मॅच वरती निर्भर आहे पहिला क्वालिफायर. समोर आहे करण, गोलंदाजी मार्क वरती रोटी, मोठा शॉट, मोठा फटका, चेंडू जाधव मॉडेलांच्या बाहेर, विकेटचं पतन, गडीबात गॉन. मार्क वरती 5 चेंडू, मोठा शॉट, मोठा फटका, चेंडू पंकज वझे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंकजला आठवावे लागेल त्याच्या आयुष्यातील बेस्ट ट्रेनिंग आणि आज साकारावा लागेल तो परफॉर्मन्स जो संघाच्या गरजेचा आहे. रोहित जाधव वाईड चा बॉल, सिंगल रन, एक्स्ट्रा चारपणे एक धाव, जवळजवळ खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता, नो सुद्धा दिला असता. 5-10 यावेळेला पंकज, समोर रोहित जाधव, मोठा शॉट, चार 10. नितेश गरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. वॉरियर्स थोडीशी बळकटी येत असताना पाहायला मिळते,
अजूनही मॅच ऑन आहे जरूर, परंतु यावेळेला रोहित जाधव याचा कॉन्फिडन्स थोडासा उंचावलेला असेल या दोन विकेट्सने. रोहित जाधवचा हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगल रन. मोठा शॉट आणि यावेळेला सुद्धा बाउंड्रीच्या बाहेर. येणारे सर्व खेळाडू म्हणजे तीन विकेट रोहित जाधवने आता घेतल्यात आणि त्या विकेट बाउंड्रीच्या बाहेर जाणारे चेंडू होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी, पहिला क्वालिफायर दिशेने वाटचाल संघ. प्लेयर्स कर्णधार टॉस साठी येऊन इथे थांबायचंय. यावेळेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, शेवटचा चेंडू मात्र औपचारिकता शिल्लक असेल. वैभवनावर लवकर यायचंय आणि वन प्लस वन या दोन दाबा. चला तेजस इलेवन कर्णधार कॅप्टन विमल मागे. कॉंग्रॅच्युलेशन इकरा वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन फय्याज शेख इकरा वॉरियर्स फर्स्ट the B group. नेक्स्ट क्वालिफायर बघण्यासाठी आपण या पुढच्या मॅच कडे वळतोय. चला प्लेयर्स आणि तेजस इलेवन, चला डिसिजन घ्या आणि लगेच तयारीला लागा.